पण ह्या चाळीमध्ये वरती जाण्यासाठी शिडी असायची, पण ती आम्ही न ठेवण्याचं रिझन फक्त एवढंच होतं, कारण की हा देखावा आहे, लहान मुलांनी वरती वगैरे जाऊन त्यांना कुठली दुखापत होऊ नये ह्याची काळजी घेण्याचाही प्रयत्न केलेला आहे. म्हणून दादाला आता फक्त सर्कस करून जावं लागेल. फायनली वरती फर्स्ट फ्लोअर वर पोहोचलो तर रे, पण कॅमेरा तर घ्यावा लागेल आपल्याला. हा फर्स्ट फ्लोअर वर कसा बसा पोहोचलोय, चढलो मात्र एकदम जोश मध्ये चढलोय, पण उतरताना भीती वाटते. सर्वांनी आता एकमेकांनी बोलायचं गणपती बाप्पा. आता मी जिथे उभा आहे ना, हे तुम्हाला ना नंतर दिसेल की मी तुम्हाला काय दाखवणार आहे. इथे जेव्हा मी आलो ना पहिला, तर माझ्या ना अंगावर काटा आला. आता तो अंगावर काटा का आला हे जर तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल ना, तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल. आणि ना माझ्या चॅनलवरचा ना हा बेस्ट व्हिडिओ असेल आत्तापर्यंतचा जो मी तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओ खूप मोठा असेल, पण दाखवण्यासारखं तेवढंच आहे. तुम्ही मागे बघता जे सगळेजण आहेत, म्हणजे व्हिडिओ किती स्पेशल असणार आहे. हा ब्लॉग आहे ना तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि ना आपली जी फेवरेट कमेंट आहे, गणपतीचे दिवस आहेत तर फेवरेट कमेंट आहे आपली गणपती बाप्पा मोर्या, ही कमेंट तुम्हाला करायची आहे. आणि ह्यावेळेचं आपलं टार्गेट असणार आहे 1000 कमेंट गणपती बाप्पा मोर्या, आणि 5000 लाईक्स तर आपल्याला ह्या व्हिडिओवरती पाहिजेच आहेत. तर आता आपल्याबरोबर आहेत जी मंडळी आहेत आपल्याला दादा, तर आता मी कुठे उभे आहोत? तुम्ही उभे आहात नवजवान क्रीडा मंडळ श्रद्धानंद रोड सार्वजनिक श्री गणेशोत्सवामध्ये विलेपार्ले सम्राट, जो विलेपार्ले ईस्टमध्ये खूप नावाजलेला गणपती आहे. तुम्ही या गणपतीच्या आता पटांगणात उभे आहात, आणि ह्या मंडळाचे ह्या वर्षी सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे, 50वे वर्ष आहे. त्या कारणास्तव दादांनी सुद्धा भेट दिलेली आहे, आणि त्याबद्दल दादांचे सुद्धा आम्ही धन्यवाद म्हणून आभार मानतोय. ऍक्च्युली ना मी ते किती 9:30 आलेलो ना, 9:30 वाजता तुम्ही 9:30 वाजता आलेलो, आणि मी ना आतमध्ये जाऊन बघितलं. बघा माझ्या परत अंगावर काढा आला. इकडचं जे तुम्हाला डेकोरेशन पाहायला मिळणार आहे ते एकदम जिवंत उभं केलेलं आहे. तर तुम्हाला आता मी जास्त वेळ घेत नाही, तुम्हाला आपण आता दाखवूया. आपण क्लायमॅक्सला सुरुवात करायला हवी. येस येस, चला. तर मित्रांनो आता तुम्ही माझ्या मागे जे बघता दे ना स्ट्रक्चर, जे तुम्ही बघता दे ना, मी लांब जिथे उभा होतो ना पहिला, जेव्हा सुरुवातीला आलेलो 9:30 वाजता ना, तेव्हा मला ना ऍक्च्युली हे ऑफिस वाटलं. पण जसं मी जवळ आलो ना, नंतर मला कळलं की हे डेकोरेशनचा एक भाग आहे, एक एंट्री बनवली आहे, आणि इथून होते सुरुवात ह्या डेकोरेशनची. तर तुम्हाला मी ना जवळून दाखवतो की किती डिटेलिंग वर्क आहे. हे आहे आपल्या मंडळाने साकारलेलं 50वं वर्षानिमित्त. आता एक चाळ कशी असते 50 वर्षाआधी, जी आमच्या मंडळ जिथे स्थापन केलं होतं, जिथे पहिला गणपती सुरू झाला होता, तो या चाळीतनं सुरू झाला होता. आणि त्या चाळीचं रूपांतर करून दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. त्या चाळीमधल्या प्रत्येक छोट्या छोट्या बारीक बारीक गोष्टी डिटेलिंग करण्याचा प्रयत्न केला आहे. नक्की हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल. आपण जाऊया चाळीच्या आत. येस, हे चाळीचा प्रवेशद्वार आहे. जे प्रवेशद्वार ह्या चाळीला नाव दिलं आहे आम्ही मंगलमूर्ती सदन. या सदनाच्या इथे आधी जेव्हा आमची चाळ होती, त्या चाळीमध्ये आमच्याकडे एक खूप फेमस दुकान होतं, हिरेन जनरल स्टोअर. ते हिरेन जनरल स्टोअर आम्ही इथे बनवून इकडे आपण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्याकडे चाळीमध्ये फक्त एका माणसाकडे त्यावेळी PCO होता, तो म्हणजे त्याच्याकडे. तर तो PCO सुद्धा आम्ही तिकडे उभारलेला आहे, आणि एक दाखवण्याचा प्रयत्न केलेला की जुन्या काळी 50 वर्षाआधी जो आपण PCO वगैरे वापरायचो, तो कसा वापरत होतो, काय काय वापरत होतो, चाळीमध्ये काय काय छोट्या छोट्या गोष्टींची गरज लागते, एक छोट्याशा PCOची पण गरज. तेव्हा काही घरामध्ये फोन नव्हते, त्या कारणास्तव त्यात PCOवरती प्रत्येकाचे फोन यायचे, आणि त्यात PCOवरनं प्रत्येकजण फोन करायचा. त्याच्यामध्ये मी तो PCO आणि ते दुकान जवळून दाखवतो. तर हे आहे ते दुकान. इथे तुम्ही बघतील ना तर हे जुन्या काळात जे PCO यांची आठवण आपण कधीच नाही विसरू शकत. आणि तिथे लिंबाच्या गोळ्या वगैरे ठेवलेल्या आहेत, तर या आपल्या सगळ्या आठवणी आहेत. आणि डिटेलिंग वर्क बोलतो ना मी तुम्हाला, तर बघा इथे छोट्या छोट्या गोष्टींचा पण वापर केलेला आहे, डाळ वगैरे. आणि एकदम टिपिकल कलर कॉम्बिनेशनचा तुम्ही बघतील, पूर्वी जशी दुकानं होती पूर्ण स्ट्रक्चर तसंच बनवलं आहे. PCOचे कलर वगैरे म्हणजे अप्रतिम असा एकदम देखावा. इथे बाहेरून सुरुवात आहे, अजून तर आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि आतमध्ये पाहायचं आहे. आता आपण या साईडला एक ज्येष्ठ नागरिकांसाठी वृत्तपत्र वाचनाला आपण बनवलेलं आहे, त्याचा पण एक नमुना सुद्धा आपण दिलेला आहे. त्या काळचे फक्त 4 पेपर फेमस होते, एक नवा काळ, दुसरा लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स आणि पुढारी. हे 4च पेपर त्या टायमाला पूर्ण प्रचलित होते, आणि ते 4 पेपर आपण इथे ठेवून त्याचा सुद्धा आपण एक देखावामध्ये आपण त्याचा वापर केलेला आहे. आणि आज सुद्धा वरिष्ठ लोक जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत ते ह्या कट्ट्यावर बसून आजही पेपर वाचतात, आणि तो त्यांचा काळ ते लोक आठवण्याचा प्रयत्न करतात.
तर इथे आहे वाचनालय प्रॉपर नेमिंग वगैरे पण प्रॉपर केले ज्येष्ठ नागरिक संघ संचालित मोफत वाचनालय नवा काळ लोकसत्ता महार टाइम्स आणि पुढारी आता आपण चाळीमध्ये प्रवेश करणार आहोत जुनाट काळी जर तुम्ही बघितलं असेल तर जुना काळी जेव्हाही लोक त्या चाळीमधले राहणारे जे रहिवासी आहेत ते जेव्हा पण चाळी द्यायचे तेव्हा त्यांच्यासाठी साईबाबांचं दर्शन आणि स्वामी समर्थांचं दर्शन खूप महत्त्वाचं असायचं आपल्याकडे ते सुद्धा आपण साकारलेलं आहे एंट्रीला स्वामी समर्थ आणि साईबाबांचं दर्शन घेऊनच आपण चाळीत प्रवेश करणार आहोत चला मग चाळीत जाऊया इथे आहेत साईबाबा हे साईंचं दर्शन घेतलेलं आहे आपण हुबेहूब साईंची मूर्ती आणि हुबेहूब साईंचं साई असतानाचं एंट्रन्स आपण ते साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याबरोबरच आता जाऊया साईच्या पहिल्या घराकडे जे आहे आमचे मार्गदर्शक श्री रमेश देसाई यांचं जे आजच्या तारखेला ॲडव्होकेट आहेत आणि ते चाळीमध्येच अभ्यास करून ॲडव्होकेट झाले या चाळीचा महिमाच थोडासा वेगळा आहे या चाळीमध्ये जी लोक शिकली ती कोण सी ए झालंय कोण डॉक्टर झालंय कोण वकील झालंय कोण ॲडव्होकेट झालंय अशा वेगवेगळ्या प्रकारचे कोण आजच्या तारखेला पदवीधर आहेत कोण पदव्युत्तर आहेत तर ह्या चाळीचा तो इतिहास आहे तोच इतिहास आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे चला आहे रमेश बाळापुताजी देसाई जे ह्या मंडळाचे मार्गदर्शक आहेत आणि या मंडळाची स्थापना व ह्या मंडळामध्ये जो गणेशोत्सव सुरू केला त्याचे हे फाउंडर मेंबर म्हणू शकता तुम्ही तेच आहेत आणि जे बाहेर तुम्ही दुकान बघितलं कल्याणजी शहा यांचं कल्याणजी गड्डा यांचं हिरेन जनरल स्टोअर ते सुद्धा ह्या मंडळाचे फाउंडर मेंबर होते गणेशोत्सव ह्या दोन व्यक्तीने ह्या चाळीमध्ये सुरुवात केली आणि तो आज नावरूपाने 50 वर्षाने विलेपार्ले सम्राट नावाने एकदम मोठा झालेला आहे व हा जो गणेशोत्सव आहे तो आज नावरूपाने मोठा होत आहे पार्ल्यामध्ये या आहे रमेश बाळापुताई यांचं आपण डिटेलिंग बघाल तर या घरामध्ये घराच्या बाहेर लावलेलं चाळीतलं आपलं जुनं तोरण त्याच्यानंतर वरती असलेली आपली बाबांची छोटीशी आपली एक टाईल त्याच्यानंतर घराच्या बाहेरचा एक दिवा त्याच्यानंतर घराच्या बाहेर नजर लागू नये म्हणून लावणारे काही जण काळी बाहुली ह्या सगळ्या गोष्टींचा आपण बारकाईने घरातली नेमप्लेट त्याच्यानंतर कोल्हापुरी चप्पल जी जुनी आपण छोटीशी कुठेतरी लावायचो की नजर कोणाची लागू नये म्हणून आणि हे आहे घराचा दरवाजा जुनी एखादी आपली टोपली असते घरामध्ये प्रत्येक चाळीमध्ये एक टोपली तरी असणारच काही ना काहीतरी ठेवण्यासाठी कोण पापड सुकट घालण्यासाठी ठेवतं तर कोण पापड जमा करून ठेवण्यासाठी ठेवतं तशी त्या टाईपची ही टोपली त्याच्यानंतर जुनी टाईपचे आपले स्विच अच्छा पहिल्याचे स्विच जे आपले जुने स्विच होते 50 वर्षापूर्वीचे ते स्विच पण आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे एक नारळ वगैरे आपण जसं घराच्या दरवाज्यावरती बांधून ठेवतो तो सुद्धा आपण प्रयत्न केलेला आहे दाखवण्याचा तो सुद्धा आहे जुन्या आपल्या ज्या बार्सवाल्या खिडक्या असायच्या व पडदे हे पडदे सुद्धा आपण जुन्या टाईप साईड त्या जसे जुने असायचे तसेच आपण पडदे ठेवलेले आहेत तशाच त्या खिडक्या ज्या लाकडी खिडक्या होत्या त्या सुद्धा आपण ठेवलेल्या आहेत तुम्हाला चाळी तुम्ही जेव्हा इकडे व्हिजिट कराल ना तुम्हाला चाळीमध्ये फिरल्याचा आणि तुम्ही तुमच्या बालपणात जेव्हा तुम्ही चाळीत राहिला असाल किंवा कोणाच्या तरी घरी चाळीमध्ये गेला असाल त्याची आठवण तुम्हाला नक्की येईल व ह्या ज्या चाळी आहेत जशा ज्या बटाट्याची चाळ जे पु ल देशपांडे सरांनी लिहिलेलं आहे नाटक तुम्ही नाटकात बघितले असेल पण हे आपण साकारण्याचा प्रयत्न केला आहे या आपल्या आयुष्यामध्ये आणि त्याचा खूप मोठा वाटा आहे तो आमचे मोहन पांचाळ अध्यक्ष व ह्या मंडळाच्या प्रत्येक पदाधिकारी आणि प्रत्येक सभासद त्याच्यामध्ये खूप मोठा मौल्यवान वाटा आहे पुढे जुनं एखादं हेल्मेट देवाची आपली चेतक असायची चेतक आणि बजाज त्याचं जे हेल्मेट लुना वगैरेचं हेल्मेट वगैरे ते सुद्धा आपण ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे ना एक एक छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करूनच हे इतकं सर्व तयार झालेलं आहे अजून तर आपल्याला भरपूर बघायचं आहे ही तर फक्त सुरुवात आहे पुढे बघा आता साईच्या बाहेरचं पिंप भांडी घासून ठेवणारा आपला ट्रे
आणि छोटीशी गाव आहे ना, पण तुटलेली बकेट आपल्या चाळीमध्ये एक तर 100% असते. आता इकडे चांगली बकेट ठेवू शकलेली असते, पण ती तशीच मळलेली आहे, तशी तिथे तुटलेली आहे, म्हणजे डिटेलिंग सोडली नाहीये कुठेही. आणि गणेशचे वडील जे आमचे बलबीर काका होते, ते हे फॅन घेऊन झोपायचे. त्याचा सुद्धा आपण एक छोटासा फॅन ठेवलेला आहे. साळीमधला सर्वात आवडता, लहान मुलांपासून ते मोठ्या थोरांपर्यंतचा आवडणारा कॅरम आपला, तो सुद्धा आपण ठेवलेला आहे. कंटा आला तर चॅम्पियन होते, सगळे चॅम्पियन होते, कॅरम मध्ये चॅम्पियन होते. एका बोटाने आमच्याकडे एका व्यक्तीला फक्त एकच बोट होतो, तो व्यक्ती आमच्याकडे प्रत्येक वर्षी सुवर्ण पदक मारायचा त्यावेळेला. म्हणजे हे असे आपले जुने खेळ होते, ते आता काही ठिकाणी नाहीसे होतात, पण का या अशा माध्यमातून ते जुने खेळ देखील तुमच्या समोर येतात. मस्त छत्री आजोबांची साईतल्या 50व्या वर्षी पहिला अशा 50 वर्षाआधीच्या ज्या छत्र्या होत्या जुन्या आजोबांच्या, त्या सुद्धा आपण इथे ठेवलेल्या आहेत. एखादा जुना फडका सुद्धा पुसण्यासाठी आपल्याकडे काही ना काहीतरी, खाली काय पाणी सांडो किंवा काही सांडो, ते पुसण्यासाठी आपल्याकडे असतो. घराच्या बाहेर सुकली आणि झाडू ही तर आपलं इथं ठरलेली ठरलेलीच आहे. म्हणजे आणि त्या झाडू मारण्यावरनं सुद्धा भांडणं आणि ते झाडू काढण्यावरनं सुद्धा भांडणं, तर ते म्हणजे चाळीतच. आणि त्यात भांडणाला जी मजा आहे ती कुठेच नाही, ती चाळीतच. ऍक्च्युली त्या भांडणामध्ये गोडवा असतो, आपुलकी असते, गोडवा आहे, आपुलकी आहे त्या भांडणामध्ये. साळ म्हटली की अडगळ आलीच, अडगळ म्हटली की असं सामान ठेवण्याची प्रथा आली. चाळीमध्ये जरी सांगितलं असेल की वाटेमध्ये सामान ठेवू नका, तरी काही माणसं अशी असतात ते ठेवणारच. त्यातला हा नमुना अडगळीचं सामान ठेवण्याचा, तो सुद्धा आपण दाखवलेला आहे. चाळीमध्ये चाळ म्हटली की ती एक रहिवासी संघासारखंच झालं. रहिवासी संघ म्हटलं की त्याचा एक फळा असतोच, त्या फळावरती रोजची सूचना, पाणी येणार नाही, पाणी येणार आहे, पाणी 4 वाजताच या, प्रत्येकाने लाईन लावूनच घ्या, वेगवेगळ्या सूचना त्याच्यावर लिहिल्या असतात. पण आता गणेशोत्सव आहे म्हटल्यावर गणेशोत्सवाच्या सूचना आपल्याकडे, गणेशोत्सव 31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर 2022 आहे, त्याची सूचना लिहिली आहे आरतीच्या वेळेला. पूर्ण म्हणजे चाळीतल्या सगळे बायका, ते सगळी स्त्री, सगळ्या पुरुष, सगळे जण खाली उतरून त्या आरतीचा आनंद घेतात. म्हणून त्या आरतीची वेळ 1:00 आणि 8:30. त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे आजचा प्रसाद, भांडण नको म्हणून प्रसादाची तर नावं द्यायला पाहिजेत. आज शेजवानचा प्रसाद तर उद्या टांगचा प्रसाद, म्हणून तो आजचा प्रसाद सुद्धा नमूद केलेला आहे त्याच्यामध्ये. ह्या चाळीचं वैशिष्ट्य म्हणजे जुन्या पद्धतीची जी रेलिंग आहे, जुन्या पद्धतीचे जे आपले खांब आहेत, जुन्या पद्धतीची आपली जी झाडं आहेत, प्रत्येकाच्या घराच्या बाहेर एखादी तुळशी किंवा कुठलं ना कुठलं तरी झाड आढळायचं, त्याचा सुद्धा तो नमुना दिलेला आहे. आणि हा गणेशोत्सव म्हणजे आपला जो इको फ्रेंडली बाप्पा म्हणता येईल किंवा पर्यावरणपूरक बाप्पा म्हणता येईल, त्याप्रमाणे आपली श्रींची मूर्ती कागदी मूर्ती आहे, भव्य अशी 15 फुटी कागदी मूर्ती सुद्धा आपण साकारलेली आहे. छोटी बाप्पाची मूर्ती इको फ्रेंडली आहे, ती सुद्धा आपली शाडूच्या मातीची मूर्ती बनवलेली आहे आपण. त्यामुळे हा पूर्ण जो सेट आहे तो इको फ्रेंडली आहे, पूर्णच्या पूर्ण म्हणजे म्हणतात ना लाकडापासून बनवलेला आहे, व गणपती बाप्पा जो आहे तो कागदापासून बनवलेला आहे, त्यामुळे पर्यावरणाला कुठलीही हानी होणार नाही याची सर्वात महत्वाची दखल घेतलेली आहे. या ब्लॉग मध्ये तुम्हाला एक शेवटी सरप्राईज मिळेल की एक गुपित आहे, ते तुम्हाला आम्ही ब्लॉगच्या एंडला सांगू, तिथपर्यंत तुम्ही ब्लॉग हा कंटिन्यू बघत राहू. चाळ म्हटलं की एखादा लेडीज टेलर तर 100% चाळीत असणारच, त्याच्यामध्ये एखादी कुठली ना कुठली तरी आपली एक छानपैकी नृत्य शिकवणारी आपल्याला कोण ना कोण तरी दिदी असणारच. तर ते ह्या चाळीचं वैशिष्ट्य पण तसंच होतं. आपल्या चाळीमध्ये सुद्धा डान्स क्लास सुद्धा, लेडीज टेलर सुद्धा होते आणि एक डान्स क्लास सुद्धा होता, त्याचा सुद्धा बोर्ड आपण इथे लावलेला आहे. ह्या चाळीमध्ये एक ॲडव्होकेट सुद्धा होते आणि ते ॲडव्होकेट म्हणजे श्री रमेश देसाई, ते आज सुद्धा या मंडळाचे मार्गदर्शक आहेत. आणि ह्या मंडळावरती आणि ह्या चाळीवरती म्हणाल तरी चाल काही हरकत नाही, ह्या मंडळावर आणि या चाळीवरती संस्कार करणारे एकमेव व्यक्ती श्री रमेश बाळापोताजी देसाई, जे आजच्या तारखेचे ॲडव्होकेट आणि या मंडळाचे मार्गदर्शक. चाळ आहे ना पूर्ण खाली बघितली तुम्हाला, जे जे काही होतं, डिटेलिंग होती, काय होतं, पूर्ण इतिहास काय होता चाळीचा, हे तुम्हाला ना दादांनी सांगितलंच आहे. आता आपण बेसमेंट तर बघितलं, पण फर्स्ट फ्लोअरला तर जावं लागेल, जर ते जर दाखवलं तर मग कसं काय होणार. आता आपण जातो फर्स्ट फ्लोअरवर. फर्स्ट फ्लोअरवर मी स्वतः जाणार आहे, पण खूप अडचणीची जागा आहे, तर तो पण एक प्रवास बघून घ्यायच्यामध्ये की मी कसा चढणार आहे, मला जमेल की नाही माहिती नाही, पण जाऊया. पण ह्या चाळीमध्ये वरती जाण्यासाठी शिडी असायची, पण ते आम्ही न ठेवण्याचं रिझन फक्त एवढंच होतं, कारण की हा देखावा आहे, लहान मुलांनी वरती वगैरे जाऊन त्यांना कुठली दुखापत होऊ नये ह्याची काळजी घेण्याचाही प्रयत्न केलेला आहे. म्हणून दादाला आता फक्त सर्कस करून जावं लागेल. येस,
बापरे खरच खूप कचरत आहे. फायनली वरती बस बरोबर पोहोचलो तर पण कॅमेरा तर घ्यावा लागेल आपल्याला. हा हा चालेल चालेल. हा फर्स्ट फ्लोअर वर कसा बसा पोहोचलोय. तर फायनली मित्रांनो आपण थोडासा काटकसर करून कसाही वरती पोहोचलेलो आहे आणि आपण आता आहोत फर्स्ट फ्लोअर वर आणि आपली सगळी मंडळी खाली आहेत. तर वरतून व्ह्यू चाळीचा असा दिसतो. गणपती बाप्पा समोर आहेत आणि इथे बघा तुम्ही असे मगाशी दाखवल्याप्रमाणे बघा ह्या ज्या गोष्टी असतात ना ह्या खूप डिटेलिंग असतं म्हणजे खूप अभ्यास असावा लागतो. तर ह्या पूर्ण डिटेलिंग वर केलेलं आहे. इथे ही केरसुणी वगैरे आता ह्याला पूर्वी कधी केरसुणी वगैरे बोलतात काही लोक झाडू बोलतात पण आपण ह्याला केरसुणी वगैरे बोलतो. नंतर हे जे ड्रम आणि मला इकडचे येऊन विशेष काय वाटलं म्हणजे डिटेलिंग वर्क आहे जसं आहे म्हणजे त्याला ना एक्स्ट्रा असं पॉलिश करून वगैरे कुठली गोष्ट ठेवलेली आहे किंवा साफस्वच्छ ठेवलेली आहे एकदम जसं आहे तसं नॅचरल. इथे बघतील आपली जुनी चाळीतली कौलं ही अशी कौल आहेत आणि हे बघा प्रत्येक घरामध्ये जेव्हा आपण बाहेर तोरण असतं बाहेरचं तर ती तोरणं पण बघा कशी जशी आहेत तशी टिपिकल. आणि जर तुम्हाला माहीत असेल तर हे जे दरवाज्यांच्या डिझाईन्स वगैरे आहेत आणि त्यांचे जे कलर आहेत ते पण पूर्वी जसे असायचे तसेच त्यांनी वरून ठेवले आहेत. पडदे वगैरे तुम्ही बघू शकता आणि आता आपण बरोबर बाप्पाच्या मागे आहोत आणि हे भाऊ आहेत आपले आपल्याला सर्व अरेंज करून देतात. तर इथे बघा अशी तुळस पण बरोबर अशी बांधून वगैरे ठेवलेली आहे. तारबीर पण तारेचा पण यूज केला आहे. आणि सर्वात मेन म्हणजे हे बोंगे हे म्हणजे कसं अनाऊन्समेंट करायला कुठला सण असेल तर त्याचं अनाऊन्समेंट करायला वगैरे त्याचा चाळीमध्ये असायचे. इकडे एक आहे तिकडे एक आहे. वाव. आणि आता आपण आलोय बाप्पाच्या समोर.
चढलो मात्र एकदम जोश मध्ये चढलोय, पण उतरताना भीती वाटते. सर बांबूची पाहिजे ना चांगल्या तुम्हाला राईट मारा म्हणजे हा तिला लागणार आहे नाही. थोडा पुढे सर का खेळ आहे बस पाठव. आता कसं येऊ आता सगळं कुठे पण लोखंडावर ठेव काय प्रॉब्लेम नाही. भूषण तुझ्या इकडे घ्या आता. हा आहे ना टोपी मध्ये लागेल बघा. नाही लागणार थोडा पुढे सरकार टोपीला लागेल थोडा पुढे बस. आता भाऊ तुम्ही जावा. ह्या स्तरावरती 50 वर्षा सुवर्ण महोत्सवावर निमित्त ह्या स्थळावरती पोहोचवण्याचा आणि ह्या मंडळातल्या प्रत्येक व्यक्तीला त्यांनी जे संस्कार घडवले त्या संस्काराचं हे पूर्ण मी म्हणेन हे फळ आहे. आणि ह्या फळाचे किंमत तुम्ही बघून सुद्धा आणि आवर्जून तुम्ही इथे भेट दिली तर तुम्हाला त्याची जास्त त्या किंमत तुम्हाला त्याची कळून येईल आणि कल्पना येईल. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या मंडळातला एक इतिहास ह्या चाळीमध्ये आणि ह्या मंडळामध्ये ऍडव्होकेट झाले कोण सीए झालं कोण पदवीधर झालं पण आजच्या तारखेला मंडळामध्ये सर्वात जास्त शिक्षित आणि सर्वात जास्त पदवीधर या मंडळामध्ये तुम्हाला सापडतील. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज जे आपल्या समोर आहे प्रत्येक चाळ असो किंवा महाराष्ट्रातला कुठलाही सण असो यांची जर स्थापना केली नाही तर तो सणच अपुरा असा हा सण गणेशोत्सव. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली श्रींची मूर्ती. श्रींची मूर्ती ही 15 फुटी श्रींची मूर्ती आहे. मूर्तिकार श्री राजन झाड यांनी ही साकारलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही मूर्ती पूर्ण कागदाच्या लगद्यापासून बनवलेली आहे आणि त्याला शाडूच्या मातीने फिनिशिंग केलेली आहे. त्यामुळे तिचे जे हुबेहूब आणि जे महत्त्वाचं म्हणजे राजन झाड ह्या मूर्तिकाराची जी ठेप आहे कपाळाची जे पेटंटेड आहे म्हणता येईल ती कपाळाची मूर्तीची कपाळाची जी ठेप आहे ती सर्वात आवर्जून असते. आणि तुम्हाला सुद्धा पूर्ण मुंबईमध्ये पूर्ण सुरतला सुद्धा यांच्या मूर्त्या जातात त्याच्याप्रमाणे यांची जी हुबेहूब आणि एकदम गणपती बाप्पा म्हटलं की बाप्पा म्हटल्यावरती तो हेल्दीच असायला पाहिजे त्याप्रमाणे तो बाप्पा आहे. आणि तो बाप्पा म्हणजे त्याच्यामध्ये जीव ओतलेला आहे त्यांनी असं ती पूर्ण साक्षात्कार असलेली मूर्ती तुम्ही आवर्जून पहा. आणि त्याबरोबरच आपला छोटा बाप्पा जी आपली पूजेची मूर्ती आहे जी शाडूच्या मातीची बनलेली आहे ती सुद्धा एक सुरेख आणि सुपर बनवलेली आहे त्याचाही नमुना आहे. मगाशी ना व्हिडिओच्या मध्ये ना मी तुम्हाला सांगितलेलं की काहीतरी असं गुपित आहे काहीतरी असं ट्विस्ट आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या मी शेवटी सांगेल. तर मला एक प्रश्न पडले की आगमन कधी झालं मला कसं नाही माहिती. आगमन आगमन आपलं झालंय 27 तारखेला. 27 तारखेला आगमन झालं हो 27 ऑगस्ट मध्ये 27 तारखेला आगमन झालं गणपती बसले 21 तारखेला बरोबर. मग हे कसं काय पॉसिबल झालं म्हणजे गणपती आलं तरी कुठून. हा तुमच्या मनाचा जो प्रश्न आहे ना तो प्रत्येक जण येऊन आम्हाला विचारतो त्याचं उत्तर एकच आहे की आमच्या मंडळातल्या लोकांनी ही चाळ ही मागची चाळ आणि ही चाळ हे आम्ही पूर्ण पहिला उभं करून घेतलं. अच्छा 1 2 आणि ही मागची चाळ फ्रंट पूर्ण ओपन होतं. गणपती बाप्पा आगमन झाल्यानंतर फ्रंटने आतमध्ये आणले त्याच्यानंतर हे आपण उभं केलेलं आहे. अच्छा म्हणजे 3 दिवसात 2 दिवसात 2 दिवसात दोन दिवस कारण की 1 दिवस तर पूर्ण डिटेलिंग करायला गेले. ओके त्याच्यामध्ये 2 दिवसात ते आम्ही उभं केलं आणि हे पूर्ण सेट उभारायला आम्हाला कमीत कमी 10 ते 15 दिवस गेले. त्याच्या आधी काम सुरू होतं ती गोष्ट वेगळी. ओके एक जे डिटेलिंगचं काम सुरू होतं ती गोष्टच वेगळी. आणि ही जी संकल्पना होती ना ती आमचे मंडळाचे सचिव आहेत ते सेक्रेटरी म्हणतो आम्ही त्यांना त्यांचं नाव गणेश चौधरी त्यांची होती. आणि हे उभारण्याचं जे काम केलंय ते 2 जण आहेत ते म्हणजे एक राकेश कदम आणि दुसरा भूषण रावळ. ह्या 2 व्यक्तींनी याच्यामध्ये मेहनत घेऊन त्यांनी हा सेट उभा केलेला आहे. त्यांनी आमची जी मनातली इच्छा होती आमच्या मंडळातल्या मार्गदर्शकांची जी इच्छा होती आमच्या मंडळातल्या प्रत्येक व्यक्तीची जी इच्छा होती ती पूर्ण करण्याचा त्यांनी पूर्णतः प्रयत्न केला. आणि तो पूर्ण झाल्यानंतर आमच्या मनाला एक शांतता मिळाली की जे आम्हाला हवं होतं ते आज आउटपुट निघालेलं. आणि आज प्रत्येक व्यक्ती येऊन जो आम्हाला प्रतिसाद देतोय तीच आमची खरी देणगी. येस हीच आमची देणगी आणि तीच आमच्या बाप्पाचा आशीर्वाद. तर मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचा हा ब्लॉग बनवण्याचं कारण एवढंच आहे की अशा गोष्टी यांना फार कमी पाहायला मिळतात आहे. आणि जी आपली आत्ताची पिढी आहे त्यांना चाळीतलं लाईफ काय ते ना माहिती आहे. मी पण चाळीतनं चालू आहे आता बिल्डिंगमध्ये आहे पण बिल्डिंगमध्ये ती मजा नाही आहे जी चाळीत होती. तर तुम्ही ना प्रत्येकाने इथे यावं आणि स्वतः व्हिडिओ तुम्ही अर्धा बघितला तरी चालेल पण
व्हिडिओ मध्ये तुम्ही एवढं तुम्हाला समजणार नाही, पण तुम्ही जेव्हा इथे येऊन अनुभव घेतील तेव्हा तुम्हाला कळेल की चाळ काय होती पहिल्याची. आणि हे ज्यांनी पण ज्या दादांनी नावं सांगितलं ते नाही आहेत. तर सर्वांना थँक्यू सो मच, तुम्ही इतकी चांगली कृती आम्हाला देखाव्यातून दाखवली. तर तुम्ही सगळ्यांनी नक्की इकडे या, आणि जर तुम्हाला ऍड्रेस पाहिजे असेल तर मी ऍड्रेस डिस्क्रिप्शन मध्ये देतो, एकदा नक्की चेक करा आणि या. आणि भूषण कुठे गेला? ऍक्च्युली इंस्टाग्रामवर ना इतके मॅसेज असतात ना, आता गणेश मेसीमध्ये इतके मॅसेज असतात ना, तर नाही पॉसिबल आणि शॉर्टच इतके असतात ना, त्यामुळे ते चेक करायला पण मेसेज नाही मिळत. पण लकीली मी ह्याचा मेसेज बघितला आणि मी इथे आलो, त्यामुळे मला ही पुन्हा चाळीत आल्यासारखं वाटतं. तर मी थँक्यू सो मच भूषणला बोलतो आणि सगळ्यांना बोलतो की ज्यांनी पण इथे हे मेहनत घेतली आहे, तर सगळ्यांना थँक्यू सो मच. आणि माझं एकच सर्वांना प्रेक्षकांना एक विनंती आहे की दादाच्या चॅनलला भरपूर प्रतिसाद द्या, त्याला एक वर्ल्ड वाईल्ड मार्ग दाखवून द्या, आणि बाप्पाचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी आहे. आणि आमचं एकच सगळ्यांचं म्हणणं आहे, तुम्ही आवर्जून ह्या आमच्या समारंभाला, सुवर्ण महोत्सवाला तुम्ही भेट देऊन ह्या सुवर्ण महोत्सवाची शोभा वाढवली. सर्वांनी आता एकमेकांनी बोलायचं, गणपती बाप्पा. गणपती बाप्पा. आवाज आवाज. मंगलमूर्ती. Oh, my God.